काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आमदार अपात्रता प्रकरणात निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मुदत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने 15 दिवसांची मुदतवाढ दिली असून 31 जानेवारीला अंतिम सुनावणी होईल असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. 15 फेब्रुवारीपर्यंत आमदार अपात्रता प्रकरणी निकाल येईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. आपल्या सहकार्याला अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरं तर राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे. त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल असा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाहीये. मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील. मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलाय. मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही.